OBC विजयंती SBC एल्गार सभा विदर्भामध्ये पहिल्यांदाच वर्धा या ठिकाणी होत आहे. विषय आहे की OBCचं आरक्षण वाचवायचं आणि त्याचं जे अतिक्रमण आहे नियमबाह्य त्याचा विरोध करायचा. माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही वर्ध्याची एल्गार सभा होत आहे. या सभेला विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते, त्याच्यानंतर प्रकाश शेंडगे, त्यानंतर शबीर अन्सारी, त्याच्यानंतर आमचे वर्धेचे खासदार रामदासजी तळस, लक्ष्मण हाके इत्यादी मंडळी या ठिकाणी या सभेला संबोधित करणार आहेत. या सभेचा उद्देश असाच आहे की OBCचं जो न्यायी हक्क आहे तो हक्क अबाधित राखायचा. आम्हाला काही दुसरं अतिक्रमण करायचं नाही, पण आमचं जे आहे ते जर दुसरं कोणी हिरावून जर घेत असेल, त्याच्यावर बेकायदेशीरपणे नियमबाह्यपणे जर अतिक्रमण असेल, तर त्याचा मात्र प्रतिकार करण्यासाठी ही सभा या ठिकाणी केलेली आहे. ही सभा वर्धा जिल्ह्यामध्ये विदर्भात होत आहे आणि आता आम्ही खेड्यापाड्यामध्ये फिरलो, वर्धा जिल्ह्यातल्या सगळ्या कानाकोपऱ्यात गेलो, त्याच्यासाठी प्रतिसाद मात्र अत्यंत उत्तम आहे. लोकांमध्ये मागच्या 2 महिन्यापासून जे सुरू आहेत मराठा OBC मराठ्याचं गुणवीकरण, मराठ्यांना सरसकट त्यांना प्रमाणपत्र द्या, हा जो सगळा प्रकार सुरू आहे त्याच्यामध्ये संपूर्ण OBC समाजामध्येच नव्हे तर जेवढे काही आरक्षित घटक आहे त्यांच्यामध्ये एक चीड निर्माण झालेली आहे की जे आम्हाला अत्यंत संघर्षानं मत प्रसारणं आम्हाला जे मिळालेलं आहे हां त्याच्यामध्ये आम्हाचं एक कोणतरी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये संवेदना निर्माण झालेली आहे आणि लोक या सभेला प्रचंड मोठ्या संख्येने येणार आहेत. आता तुम्हाला माहीत आहे की नागपूरची विधानसभा सुरू आहे, त्या ठिकाणीसुद्धा माननीय भुजबळ साहेबांनी मोठ्या ह्याच्यामध्ये 293 जी सुस्ता झाली त्याच्यामध्ये केवळ मंत्री म्हणून नाही तर या विधानसभेचा एक सदस्य म्हणून यामध्ये त्यांनी प्रखरपणे मतं मांडले की आम्ही आमचा हक्काचा वाटा कुणाला हिरावू देणार नाही आणि त्या पार्श्वभूमीवर ही सभा असल्यामुळे लोकांमध्ये सुद्धा प्रचंड अशा प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे. हे आपण मैदान आपण पाहतात की हे लोकमहाविद्यालयाचं हे ग्राउंड आहे, या ग्राउंडावर मोठमोठ्या ऐतिहासिक सभा झाल्या आहेत आणि ही सुद्धा सभा मोठी ऐतिहासिक होणार आहे. लाखाच्या वर मोठा प्रचंड अशा प्रकारचा जनसमुदाय OBC लोक, महिला, युवक या ठिकाणी येणार आहेत अशा प्रकारची आम्हाला अपेक्षा आहेत. अपेक्षा नव्हे तर आम्हाला तो विश्वास आहे आणि त्याचं नियोजनसुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे केलं. हे ग्राउंड पाहता, हे व्यासपीठ पाहता, या ठिकाणी सगळ्यापणे लोक होणार आहेत. बाजूचं जे स्वावलंबीचं ग्राउंड आहे त्या ठिकाणी आम्ही सगळी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आम्ही करतो, सगळ्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केल्या आहेत आणि आमचे नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब, वडेट्टीवार साहेब, प्रकाश शेंडगे साहेब, शबीर अन्सारी साहेब, त्याच्यानंतर लक्ष्मण हाके जे राज्य मागास भागाचा ज्यांनी राजीनामा दिला, ही सगळी मंडळी आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रबोधन करणार आहेत. सर्वांचा प्रतिसाद अत्यंत चांगल्या प्रकारचा आहे आणि सभा लाखाच्या वर एक विक्रमी सभा अशी होईल अशा प्रकारचा आम्हाला या ठिकाणी विश्वास वाटते. या OBC भटके विमुक्त समाजाच्या ही जी संयोजन समिती आहे त्याचा मी मुख्य संयोजक आयोजक या नात्यानं मला पूर्णपणे विश्वास आहे की ही सभा पूर्णपणे लाखाच्या वर यशस्वी होईल.